मंत्रिपद मिळावं, पालकमंत्री व्हावं हे प्रत्येक आमदाराचं स्वप्न असतं. मात्र राज्यात एक असा आमदार आहे की त्याने मला नको पण दुसऱ्या आमदाराला मंत्री करा अशी मागणी केली आहे. पाहूयात राजकारणातील दुर्मिळ घटनेचा व्हिडिओ. कारवरील लाल दिवा, नागरिकांची गर्दी, मंत्री पदाचा रुबाब आणि मान मरातब मिळावा हे सर्वच आमदारांचं स्वप्न असतं. मात्र भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर याला अपवाद आहेत. मला मंत्रीपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेला मंत्रीपद द्या, मात्र जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री दिला तर 100% विरोध असेल, असा इशारा शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य सरकारला दिलाय. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी निधी आम्हाला खूप दिलाय, हे बरोबर आहे. पण जे अधिकृत जे असते, जे संघर्ष करून निधी आणणारा, त्याची गरज असते. आणि म्हणून आमची भावना आहे की जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला पाहिजे. मी तर म्हटलं मला नाही दिलं तर एखादं भाजप शिवसेनाच्या कार्यकर्त्याला द्या, त्याचं सुद्धा समर्थन करून. म्हणून स्थानिक पाहिजे आता आम्हाला. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पालकमंत्री हा जिल्ह्यातलाच असायला हवा, असा मुद्दा नरेंद्र भोंडेकर यांनी मांडलाय. अनेकदा पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती जिल्ह्यावर कोसळत असतात. अशावेळी जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री असेल तर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. नागरिकांच्या वेळेचा अपव्यय कशासाठी करायचा, असा सवाल भोंडेकरांनी उपस्थित केलाय. होते काय, पक्षश्रेष्ठी बाहेरचा देतोय आणि तो बाहेरचा जे कोणी पालकमंत्री असतो तो येतोय, झंडा वंदनला येतोय, एखादा आढावाला येतोय, खरीप आढावाला येईल, डीपीसीला येईल आणि चालत जाईल. मग लोकल जे प्रश्न आहेत, डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत, की तो कसं सोडवता येईल. आणि जेव्हा जिल्ह्यामध्ये जर सत्तामध्ये जर सहभाग राहतील तर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त निधी वगैरे जास्तीत जास्त कामं करू शकतील. नरेंद्र भोंडेकर यांनी इतर कुणालाही पालकमंत्री करण्याची मागणी मान्य होते की नरेंद्र भोंडेकर यांच्याच गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते, याकडे आता भंडारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.